नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस कवाडे गट आघाडीचे उमेदवार बाळासाहेब सानप यांची प्रभाग 1 आणि 6 मध्ये रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून सानप यांनी मतदारांशी संवाद साधला. 5 वर्षात 450 कोटी रुपयांची केलेली विकासकामे ही बाळासाहेब सानप यांची जमेची बाजू आहे. या मतदारसंघातील राहिलेले विकासकामे करण्यासाठी पुन्हा एकदा बाळासाहेब सानप राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. दरम्यान पूर्व भागातील पंचवटी परिसर मकमालाबाद परिसर आडगाव परिसर आदी भागात सानप यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळतो आहे. मसरूळ पोलीस चौकीपासून बाळासाहेब सानप या रॅलीला प्रारंभ झाला. ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून तसेच कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत सानप यांचे स्वागत केले. एकूणच सानप यांचे होणारे स्वागत बघता पंचवटी परिसर मकमालाबाद परिसर या भागात घड्याळाची टिकटिक वाजल्याचे समर्थक सांगत आहे. समर्थक गोळा होऊन आज रॅली आपल्या संपूर्ण परिसरामध्ये आयोजन केलं होतं. त्याला पूर्ण नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. म्हणून आम्ही पूर्ण एक सामान्य कार्यकर्ते या हिशोबाने आम्ही आपण सर्वांना एक विनंती करतो की येत्या 21 तारखेला आपण सर्वांनी श्री बाळासाहेब महादू सानप यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हासमोर बटन दाबून आपण सर्वांनी त्यांना प्रचंड मतांनी विजय करा. धन्यवाद. पण मी बाळासाहेब सानप दादांना सांगितलेलं आहे की दादा, या पूर्व मतदार संघामध्ये आता फक्त तुम्ही आमदार नाहीये, तुम्हाला आणि घड्याला जो जो मत देणार आहे तो प्रत्येक तुमचा बांधव या ठिकाणी आमदार होणार आहे. म्हणजे आम्ही आमदार म्हणून विरोध मिळवू शकतो तुमच्या माध्यमातून. दादांनी जी कामं केलेली आहे ती कामं अप्रतिम आहे आणि त्या कामाच्या जोरावर पक्षीय पातळीवर दादांनी जे काम केलेलं आहे त्या कामाच्या जोरावर लोक त्यांना प्रतिसाद देत आहेत. आपल्या पूर्व मतदारसंघातून विधानसभेसाठी बाळासाहेब सानप यांना उमेदवारी घड्याळ निशाणीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीतर्फे मिळालेली आहे आणि मी सानप साहेबांना शुभेच्छा देते आणि त्यांना मी एक आश्वासन देते की आज हा सगळा जो प्रतिसाद मिळतो आहे तो खूपच म्हणजे त्यांच्या केलेल्या कामाची ही सगळी पावती आहे आणि त्यांचा विजय हा निश्चित आहे. स्वामी समर्थ केंद्रात त्यांनी काम केलेले आहे, मुस्लिम समाजाचे कब्रस्तानचं काम केलेलं आहे, तसेच आमचे मखमलाचे आराध्यवत नागोबाची टेकडी तौली असं म्हणतात तिथे त्यांनी जवळपास 4 कोटीचं अतिउत्कृष्ट असं उच्च दर्जाचं गार्डन बी बनवून दिलेलं आहे. तसेच विविध शाळांमध्ये त्यांनी कम्प्युटर असतील, ग्रीन जिम असतील, असे अनेक विविध कामं केले आहे. तरी आमच्या मखमलादवासींच्या वतीने आम्हाला कुठल्याही प्रकारे मनात शंका नसून 100% हा बाळासाहेबांचा विजय होणार आहे. धन्यवाद. आमदार बाळासाहेब सानपांच्या माध्यमातून बरेच विकास कामं झाली आहे. बरेच नगरपालिकामध्ये गाव असताना सुद्धा इथं रस्त्यांच्या खूप समस्या होत्या. आमदार साहेबांच्या माध्यमातून बरेच रस्ते झाले, गार्डन्स खूप डेव्हलप झाले. इथं अजून 4 मोठ्या वॉटर टँक झाल्या 20 लाख लिटरच्या. सगळे CCTV कॅमेरे बाळासाहेबांच्या माध्यमातून इथे झाले. एवढे कामं केल्यामुळे पहिलाच आमदार एवढे मोठे कामं करू शकतो, त्या निमित्ताने सगळ्या जनतेतून त्यांना. यावेळी उमेदवार बाळासाहेब सानप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आज मसूळ मकमालाबाद आणि या कॉलनी परिसरामध्ये आजची रॅली या भागातले सगळे कार्यकर्ते आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे आणि अतिशय चांगला असा प्रतिसाद आहे. यामध्ये या भागातले सगळे प्रशांत हिरे असेल, मन्नाशे डादे प्रभू असेल, ही सगळी मंडळी एकत्र मिळून किंवा आमचे जाधव असेल, सगळी मंडळी एकत्र मिळून या परिसरामध्ये चांगला असा प्रचार करते आणि मतदारांचा चांगला आम्हाला प्रतिसाद आहे, आशीर्वाद मिळतो आहे. ह्या माध्यमातून गेले 5 वर्षे जी मी काही कामं केलेली आहे त्या कामाच्या माध्यमातून सर्व लोक मला आशीर्वाद देत आहे. माननीय शरदचंद्र पवारसाहेब यांचे हात बळकट करण्यासाठी सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळतो आहे. भुजबळ साहेबांचे हात बळकट करण्यासाठी सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळतो आहे. याच माध्यमातून आम्ही जनतेकडे जाऊन मत मागतो. नाशिक पूर्व राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब सानप यांना छावा मराठा संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. या रॅलीला छावा मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस महाआघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. मकमालाबाद परिसरातून बाळासाहेब सानप यांना जास्तीत जास्त मताधक्य मिळणार असल्याचे निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.